नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर, के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, जो आपला सेगमेंट आहे बुक रिव्ह्यू, म्हणजे पुस्तकांशी तोंडओळख, यात आज आपण संपूर्ण मराठी हे पुस्तक पाहणार आहोत. त्याच्या आधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. गेली एक 8-9 दिवस मी एक पुस्तक वाचत आहे, पुस्तकाचं नाव नाही सांगणार, इंग्रजीमध्ये वाचतोय मी ते पुस्तक. मी आहे मराठी मीडियमचा. पुस्तक वाचताना मी त्या पुस्तकाशी कनेक्ट होतोय, पण टाईम मॅनेजमेंट बघता बघता मला असं समजलं की ते इंग्लिश पुस्तक जे मी वाचतोय त्याला मला स्पीड थोडासा कमी पडतोय, त्यामुळे मी त्याचं मराठीत जे भाषांतर आहे त्याचं पुस्तक विकत आणलं आणि ते वाचायला लागलो. वाचताना एक समजलं की मी एका तासात इंग्रजीची 5 पानं वाचत असेल तर मी मराठीत त्या पुस्तकाची 7 पानं वाचतोय, म्हणजे माझा स्पीड वाढला. पण त्याच वेळेला एक गोष्ट घडली जी मला जाणवली 2-3 दिवसांनी, की मी इंग्रजी पुस्तकाशी जेवढं कनेक्ट होत होतो तेवढं मी मराठीच्या भाषांतराशी कनेक्ट नाही होते. जे इंग्रजी वाचून माझ्या डोक्यात अर्थ जात होता, कन्सेप्ट समजत होती, कनेक्शन होत होतं, जे माझ्या मला रिप्रोड्यूस करता येत होतं, ह्या गोष्टी मला मराठी भाषांतरात कमी वाटल्या. स्पीड दिसतोय, वाचतोय काहीतरी, पण ते एक कनेक्शन, एक जे नॉलेज रिप्रोडक्शन किंवा नॉलेज रिप्रोड्यूस होणं जे म्हणतो ते मला कुठंतरी कमी जाणवायला लागलं. त्याच्यातून मला एक समजलं की स्पर्धा परीक्षेला सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की आपण वाचतोय फक्त वाचतोय असं नको होईल, तर आपल्याला आपण काय वाचतोय ते समजायला हवं. आपल्याला त्या वाचनातून तुमचं नॉलेज रिप्रोड्यूस व्हायला हवं. या गोष्टी कधी होतात? तर जेव्हा आपल्याला त्या विषयाची, त्या विभागाची मराठीत आपल्याला वाक्यरचना समजते, ती अपील होतीये, आपल्याला त्याचा अर्थ समजतोय, आपल्याला समजणारी साधी सोपी भाषा, टेक्निकल भाषा नाही म्हणते मी, साधी सोपी भाषा आपल्याला समजून देता येते लेखकाच्या मार्फत, तेव्हा ते पुस्तक आपल्याला समजतं, आपण त्याच्याशी अटॅच होतो आणि आपण जास्त वाचतो. म्हणजे ते मगाशी बोललो तसं, इंग्रजी पुस्तक मी तासने मी 2 तास वाचायचो, मराठीत मी 7 पानं वाचत होतो तासात, पण मी तिथंच थांबत होतो. सो तुम्हाला जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताय तेव्हा त्याची भाषा समजणं गरजेचं आहे, त्याच्यातून अर्थ अभिप्रेत होणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही ते नॉलेज रिप्रोड्यूस करू शकता. आणि स्पर्धा परीक्षेत तुम्ही जो अभ्यास करताय त्याच्यातून तुम्हाला ते मार्क मिळू शकतात. तर ह्या पद्धतीने जो आपला विषय आहे, जी आपली भाषा आहे, जी आपली मातृभाषा आहे मराठी, त्याचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पूर्ण अभ्यास व्हायला किंवा संपूर्णतः अभ्यास करण्यासाठी के सागर प्रकाशनातर्फे 49वी आवृत्ती सुधारित व विस्तारित संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व्याकरण हे पुस्तक आपण विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध केलेलं आहे. तर हे जे पुस्तक आहे ते स्पर्धा परीक्षेची राज्यसेवा मुख्य असो, कंबाईन मुख्य असो, किंवा सरळ सेवामध्ये जे मराठी विचारलं जातं ते मराठी असो, ह्या सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त, म्हणजे मराठी भाषा आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने शिकवणारा हा संदर्भ आहे. आणि याच्या 49 आवृत्त्या झालेल्या आहेत मित्रांनो, त्यामुळे 49 आवृत्त्या झालेल्या आहेत म्हणजे किती वर्ष झालेली असतील कदाचित आपण पुढं बघूया. तर या पद्धतीने हा अनेक यशस्वी अधिकाऱ्यांचा बुकलिस्टमध्ये आणि त्यांनी अभ्यासलेला हा संदर्भ आहे, संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व्याकरण. याच्यात मुद्दे, तक्तेनिहाय, परीक्षा भूमुख रचना आहे, 1000 वाक्यप्रचार, 500 म्हणी यांचा परामर्श, आणि या सर्वांमधून 20,000 अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होती आहे. आणि पूर्वीच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले असा विद्यार्थी प्रिय 30 वर्ष झालेले आहेत हा संदर्भ आहे. आणि आयोगाच्या काही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पण आपण याचा समावेश केलेला आहे. तर सरळ सेवा असो, राज्यसेवा असो, कंबाईन असो, महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेला समजून देणारा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे पुस्तक उपयुक्त आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा शिक्षण संचालनालयातर्फे क्रमांक UPU 2001-2-6-6-8-11-13 चं पुस्तक दिनांक 5 मार्च 2002 अन्वय उत्तम पुस्तक म्हणून शिफारस करण्यात आलेला हा दर्जेदार संदर्भ आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्याचं शिक्षण संचालनातर्फे उत्तम पुस्तक म्हणून हे 2002 पासून ओळखलं जात आहे. त्यामुळे संदर्भ चांगलाच आहे, ऑथेंटिक आहे. तर त्याचबरोबर आपले MPSC UPSC राज्य केंद्रासह मुख्य परीक्षा पात्रता पेपर 1 आणि स्पर्धा परीक्षा शब्दसंग्रह मराठीचा ही दोन पुस्तकंसुद्धा उपयुक्त आहेत. आता मित्रांनो, जी मुख्य परीक्षा आहे, अराजपत्रित असतील, राजपत्रित असतील किंवा सरळ सेवा असेल, त्यांना मराठी हा अनिवार्य विषय आहे. त्याच्यासाठी या पुस्तकाची रचना झालेली आहे. तर आपण पहिल्यांदा अनुक्रमाने का बघू. तर याच्यात मित्रांनो टोटल 4 विभाग आहेत. पहिला विभाग आहे शब्दसंग्रह, दुसरा व्याकरण, तिसरा संकीर्ण महत्त्वाचे म्हणजे मराठी साहित्य असेल, उतारे उतारांवरील प्रश्न असेल, संकीर्ण असतील आणि महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न, आणि विभाग 4 मध्ये पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न वर्षनिहाय व संस्कृत स्वरूपात. मग त्याच्यात काय येते, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षेचे पेपर येतात ते 18, 19, 22, 23 आणि गट क चे पेपर येतात ते 22, 19, 18. तर आपण पहिल्यांदा हे पाहूया, विभाग 1 आणि विभाग 2. विभाग 1 मध्ये येतात शब्दसंग्रह. शब्दसंग्रहात मग तुम्ही समानार्थी शब्द झाले, विरुद्ध अर्थी झाले, शब्दसमूहाबद्दल एक शब्द झाला, काही महत्त्वाचे शब्द, सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ, म्हणी, विविध माध्यमातील संज्ञा शब्द, इंग्रजी परिभाषिक शब्दांना मराठी पर्याय शब्द, विरामचिन्हे व शुद्धलेखन, या पद्धतीने पूर्ण शब्दसंग्रह आपण कव्हर केलेला आहे. व्याकरणामध्ये तुम्ही विचार कराल तर वर्णविचार झाला, शब्दविचार, शब्दांच्या जाती, नामे, सर्वनामे, विशेषण, क्रियापद, काळ, अर्थ, शब्दांच्या जातीमध्ये क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी, केवलप्रयोगी, उभयन्वयी, त्यानंतर एकत्रित स्वाध्याय, विभक्ती झालं, सामान्य रूप, लिंगविचार, वचनविचार, संधिविचार, समास, प्रयोगविचार, वाक्याचे पृथक्करण, वाक्याचे प्रकार व रूपांतर, शब्दसिद्धी, शब्दाच्या शक्ती, अलंकार आणि वृत्तविचार, या पद्धतीने भाग 1, भाग 2, त्यानंतर भाग 3 आणि भाग 4 या पद्धतीत या पुस्तकाची रचना केलेली आहे. मित्रांनो, हे जे मूलभूत हक्कांच्या दुरुस्ती आहेत, मग गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार असो, स्वामी केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार असो, समतेचा हक्क, हे आपल्या नवीन येणारे जे पुस्तक आहे भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था केसागर या आगामी पुस्तकातून आपण उद्धृत केलेलं आहे. याचनंतर ज्योतिरावांचे कार्याचे मूल्यमापन हे महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत, अन्नमेहनीय व्यक्ती, 37वी आवृत्ती, हे पुस्तकसुद्धा महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं पुस्तक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक. तर यापुढे जाऊया. तर आपण काही जस्ट फास्टमध्ये ह्या पुस्तकाची रचना आणि काही आपण PDF म्हणा किंवा काही आपण सॅम्पल पेजेस जे असतात की कशा पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे ते आपण एक शॉर्टली आणि फास्टली आपण बघून घेऊया मित्रांनो. तो पहिला विभाग आहे शब्दसंग्रह, त्याच्यातला पहिला आहे समानार्थी शब्द. सो याच्यात आपण शब्द आणि समानार्थी शब्द या पद्धतीने याची रचना आहे. आई, आईला मग कोणकोणते समानार्थी शब्द आहेत, तर माता, जननी, माय, जन्मदाता, जन्मदात्री, आईस, आऊस, आवय, अंबा, माऊली. यामुळे कधी याच्यावरून तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आईचा समानार्थी शब्द ओळखा, आणि याच्यात हे 3 ऑप्शन देऊन अजून एखादा कोणता तरी ऑप्शन दिला जाईल. विनंती, आव्हानाला जे समानार्थी आहे विनंती, तर असा काहीतरी एक देईल की याच्यातला समानार्थी शब्द कोणता नाही आहे, किंवा वेगळे देऊन याच्यातला कोणता समानार्थी शब्द आहे. या पद्धतीने जर का तुम्ही एकदा शब्द आणि त्याचा समानार्थी शब्द पाठ केले म्हणा किंवा तुम्ही ते समजून घेतले तर तुम्हाला याच्यावरून येणारे कोणतेही म्हणजे 32 असेल तर 32 बघा किती प्रश्न बनवू शकतात जर का हे 32 समानार्थी शब्द तुम्ही पाठ केले तर किंवा लक्षात ठेवले तर. याच पद्धतीत आई झालं, अर्जुन, पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट, किंवा ऊन, लोकर, उर्ण, उर्णा, ऋषी, मुनी, साधू, तापस, तपस्वी, या पद्धतीने आपण समानार्थी शब्द दिलेले आहेत.
त्यानंतर दुसरं जे आहे ते दुसरे याच्यातही करामत करामतला काय चमत्कार, अद्भुत गोष्टी, नवल, कर्तृत्व, कौशल्य या पद्धतीने आपण समानार्थी शब्द दिलेले आहेत. यानंतर दुसरा येतो शब्दसंग्रहात विरुद्धार्थी शब्द, अतिवृष्टी, अनावृष्टी, अल्पायुषी, दीर्घायुषी, अशक्त, सशक्त. तर या पद्धतीने तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारला जाऊ शकतो की अतिवृष्टीचा विरुद्धार्थी काय, अतिवृष्टीचा विरुद्धार्थी. मग याच्यात तुम्हाला चार ऑप्शन देतील, सोपे दिला, बेआबरू दिला, उदय दिला आणि चौथा दिला अनावृष्टी. तर तुम्हाला लक्षात येतं की अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द अनावृष्टी. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही जर का या पद्धतीने आपण जसं मी म्हटलो की तक्तेने हे आपण माहिती दिलेली आहे की एकदम डायरेक्टली तुमच्यापर्यंत ती पोचते की अनाथला काय विरुद्धार्थी आहे सनात, अवघडला काय विरुद्धार्थी आहे सोपे. म्हणजे तुमचा अभ्यासाचा वेळही वाचतो, तक्त्यांमुळं क्लिअर होतं. आणि याच पद्धतीने तुमचा जर का व्यवस्थित अभ्यास झाला तर तुम्ही स्वतः याच्यातून काय प्रश्न बनू शकतात ते समजू शकतात की आजीचा विरुद्धार्थी काय माझी. तर याच्यातून पुढचे तीन चार तुम्हाला देऊ शकतात, आस्तिकचा नास्तिक आहे तर नास्तिकचा विरुद्धार्थी शब्द काय, म्हणून उद्या पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्यात येईल की आस्तिक आहे, आदी आहे किंवा इष्ट आहे, उचित आहे. मग याच्यातून तुम्हाला ओळखता येतो. जर का तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला असेल तर विरुद्धार्थी असेल समानार्थी, तर तुम्हाला यावर येणारे डिपेंड असलेले जे इतर एम सी क्यूज आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, त्यांची उत्तरंसुद्धा देता येतील. या पद्धतीने आपण दिलेले आहेत. तिसरा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ठीक आहे, ज्याची किंमत होऊ शकणार नाही असा अनमोल, पायात पादत्राणे न घालता अनवाणी. तर या पद्धतीने शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय ते आपण केलेले आहे. वर्णन करता येणार नाही असा अवर्णनीय, कधीही नाश पावणार नाही असा अविनाशी, ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य, अजेय. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात शब्दसमूहाबद्दल एक शब्द. तर या पद्धतीने आपण पूर्णतः चार्ट वाईज दिलेलं आहे की ज्याच्यात तुमचा अभ्यास करताना वेळही वाचतो, तुम्हाला एक सेल्फ ॲनालिसिससुद्धा करता येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, किंवा तुम्ही स्वतः सेल्फ ॲनालिसिस करून विचार ठरवू शकता की अरे कसा प्रश्न येतो, ज्याला एकही शत्रू नाही असा अजात शत्रू. तर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, कोणता येऊ शकतो, किंवा कशा पद्धतीने ते विचारतील की अजात शत्रूचा अर्थ काय. तर तुम्हाला हे उलटाही प्रश्न येऊ शकतो की ज्याला एकही शत्रू नाही असा तो अजात शत्रू. तर या पद्धतीने प्रश्न फ्रेम होऊ शकतात. हे सगळं तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करून तुमचा अभ्यास होऊ शकतो. तर परत आवरता येत नाही असा अनावर, कार्य करण्यास सक्षम असलेला कार्यक्षम. या पद्धतीने आपण अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द या पद्धतीने अनेक प्रश्न दिलेले आहेत. यानंतर स्वाध्याय आपणाला पाहता येईल, ठीक आहे, युग परिवर्तन करणारा, युगप्रवर्तक. तर या पद्धतीने शब्दसमूहाबद्दल एक शब्द या पद्धतीचा आपण स्वाध्याय म्हणजे होमवर्कसुद्धा दिलेला आहे, ठीक आहे. तर पुढे काही महत्त्वाचे शब्द व त्यांचे अर्थ. आता काय की अगत्य म्हणजे आस्था, अकल्पित म्हणजे एकाएकी घडणारे, अक्षय ज्याला क्षय व अंत नाही असा, ठीक आहे, इशारा म्हणजे सूचक असा संकेत. त्या या पद्धतीने आपण काही महत्त्वाचे शब्द व अर्थ दिले. म्हणजे हा प्रत्येक जो एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे ना मित्रांनो, त्या प्रत्येक शब्द आणि अर्थातून एक प्रश्न तयार होतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. त्यानंतर सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द असेल. अक्रम म्हणजे कृपावंत, अर्कम म्हणजे पापकृत्य, अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, अनुभव म्हणजे प्रभाव, अपत्य संतती, अपथ्य अपायकारक अन्न, अमर्याद अतिशय, अमर्यादा अनादर, अरी शत्रू, अरी टोचणी, पहिला आणि दुसरा, ठीक आहे. या पद्धतीने उगम नदीच्याच प्रारंभीचे स्थान, उगमा स्वस्थपणे, या पद्धतीने सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द या पद्धतीतलंही आपण पूर्णतः चार्टमध्ये दिलेलं आहे. अंबर आकाश, अंबार म्हणजे धान्याचे कोठार, खोटा असत्य, खोटी खोळंबा विलंब,
गप्प शांत, गप्पा अफवा निरर्थक, म्हणजे या पद्धतीने जरी तुम्हाला आला की निरर्थक अफवाला काय किंवा गप्पाला काय म्हणतात आणि याच्यात तुम्हाला गप्पा पण दिलं अफवा दिलं, तर या पद्धतीने तुमच्या एम सी क्यूज बनू शकतात मित्रांनो. यानंतर आपण हे शब्दसंग्रहातलं पाहत होतो, आपण आता सॅम्पल पी डी एफमध्ये डायरेक्टली व्याकरणातला जो दुसरा आहे शब्द विचार ते पाहूया. तर आता शब्द विचार, आता याच्यात आपण काय केलेलं आहे की आपण याची व्याख्या डेफिनेशन ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. शब्द एकत्र आले की वाक्य बनते, शब्द विशिष्ट क्रमाने आले की त्याला अर्थ प्राप्त होतो, प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ आणि स्थान असते, वाक्यात शब्दाचे कार्य कोणते तेही ठरलेले असते, अशा अनेक शब्दांच्या सुसंगत रचनेतून अर्थपूर्ण वाक्य तयार होते. मी जे मगाशी तुम्हाला म्हणत होतो की अर्थपूर्ण वाक्य तयार होणं, ते जेव्हा अर्थपूर्ण असतं तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या डोक्यात जाऊ शकतं, तुम्ही त्याला रिप्रोड्यूस करू शकता, ठीक आहे. त्यामुळं अनेक शब्दांच्या सुसंगत रचनेतून अर्थपूर्ण वाक्य तयार होते. म्हणून भाषेचा अभ्यास करताना सर्वात आधी शब्द विचार अर्थात म्हणजे शब्दांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तर शब्दांच्या 8 जाती मानल्या जातात, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, हे झालं सव्यय. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, हे झाले अविकारी अव्यय. ठीक आहे, विकारी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अविकारी क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयन्वयी आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे, मग आपण याच्यात काय केलंय, नाम कशाला म्हणतो, कोणती वस्तू, पदार्थ, प्राणी, गुणधर्म, काल्पनिक वस्तू यांच्या नावाला नाम म्हणतो. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतो. क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रिया म्हणजे क्रियापद, राहतो, खातो, वाचतो. विशेषण, जो शब्द नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. या पद्धतीने तुम्हाला आपण जे पुढे येणारे प्रश्न आहेत तर त्याच्या डेफिनेशन्स आणि त्याला उदाहरणं दिल्यामुळे आपल्याला ते कळतं की निखिल काय झालं, नाम झालं, हत्ती नाम झालं, ठीक आहे. विशेषण काय झालं, जंगली, बंडखोर, कडू, शूर, हे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे आहेत म्हणून ते झाले विशेषण. क्रियापद म्हणजे काय, की ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. ठीक आहे, तर आपण हे पाहूया. आता झोपला, झोपला हे काय, जर का आपण होमवर्कमध्ये पाहिलं तर हे क्रियापद आहे का, तर त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. निखिल गादीवर झोपला, जर का निखिल गादीवर असेल तर वाक्य पूर्ण होत नाही, त्याला अर्थ नाही होते. तर झोपला किंवा जेवतो यामुळे ते पूर्ण होतं, म्हणून झोपला हे क्रियापद झालं. ठीक आहे, खारट, खारट काय झालं, मीठ, खारट, खारट हे विशेषण झालं, त्यामुळे खारट हे विशेषण झालं. मिठाचं विशेषण काय, खारट, त्यामुळं खारट विशेषण. तर या पद्धतीने आपण होमवर्कसुद्धा दिलेला आहे स्वाध्याय, त्याच पद्धतीने आपण वस्तुनिष्ठ प्रश्नही दिलेले आहेत. त्यानंतर शब्दांच्या जाती नामे, मग काय असतं, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, मग या पद्धतीने आपण शब्द, प्रत्यय, भाववाचक नाम आणि त्याचं उदाहरणं दिलेले आहेत. ठीक आहे, स्वाध्याय आणि त्याची उत्तरं आपण या पद्धतीने यांची रचना केलेली आहे की आपण पहिल्यांदा समजून सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या डेफिनेशन व्याख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण तक्त्यांनुसार त्यांची माहिती आणि त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. एकदा तुम्ही समजून घेतलं, व्याख्या समजून घेतली, नाम म्हणजे काय किंवा हां नाम म्हणजे काय सर्व, तर त्याच्यात समजून घेतलं की त्यानुसार तक्ते दिलेले आहेत, त्याचे उदाहरणं दिलेले आहेत आणि त्यानंतर आपण त्याचा स्वाध्याय दिलेला आहे. तर या पद्धतीने पुस्तकाची रचना आहे, समजून सांगितलेले आहे, तक्तेनिहाय उदाहरण आणि स्वाध्याय आणि होमवर्क. ठीक आहे, मग यानंतर शब्दांच्या जाती मी मधले मधले फक्त काही पेजेस घेऊन तुम्हाला दाखवतो कारण की पहिला शब्द विचार जो पाहिला तो 14वा होता. आता आपण 21व्या शब्दाच्या जाती, शब्दयोगी अव्यय बघतोय की शब्दयोगी अव्ययांचे त्यांच्या अर्थावरून अनेक प्रकार मानले जातात, कालवाचक, गतिवाचक, स्थलवाचक, आत, बाहेर, मागे, पुढे, अलीकडे, समोर, जवळ, हे स्थलवाचक झालेले आहेत. ठीक आहे, हेतुवाचक, करिता, अर्थी, साठी, तुलनावाचक, विरोधावाचक, संग्रहवाचक, या पद्धतीने आहेत. त्यानंतर
शब्दयोगी अव्ययाचे इतर प्रकार काय? साधित शब्दयोगी अव्यय, ठीक आहे, शुद्ध शब्दयोगी अव्यय, विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय. मग त्यानंतर आपण त्यांना तक्त्यात दिलेलं आहे तुम्हाला समजून देण्यासाठी, त्यांची उदाहरणं दिलेली आहे, त्याच्यात अव्यय कोणते ते सांगितलेलं आहे. त्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न आपण लगेच त्याच्या मागं दिलेले आहेत. केवल प्रयोगी अव्यय काय आहे की बाबा जे अविकारी शब्द आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य अशा भावना व्यक्त करतात त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. शब्बास, अरे बापरे, अरे रे या पद्धतीने. तर हर्षदर्शक कोणते? वाहा, अहो, आहो, आहा. शोकदर्शक काय? अरे रे रे. तर या पद्धतीने आपण पूर्णतः यांचं दिलेलं आहे. या पद्धतीत पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की प्रशंसादर्शक कोणता आहे अव्यय. तर याच्यात तुम्हाला समजायला हवं की शब्बास, भले, वाहा हे आहेत, ठीक आहे. आणि तो वस्तुनिष्ठ प्रश्न, संधी विचार, मग याच्यात संधीचे तीन प्रकार आहे, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. मग आपण त्या पद्धतीने स्वर संधी कोणाला म्हणतात ते सांगितलेलं आहे, ठीक आहे. मग व्यंजन संधी असतील, विसर्ग संधी असतील, त्यांची उदाहरणं आपण घेतलेली आहेत. शब्दसिद्धी म्हणजे काय? की एखादा शब्द कशा प्रकारे तयार होतो म्हणजे सिद्ध होतो, त्यास शब्दसिद्धी म्हणतात, ठीक आहे. तर मग व्यक्तीनुसार प्रकार काय? तत्सम, तद्भाव, देशी आणि परभाषी. या पद्धतीने शब्दसंपत्ती तयार होते, ठीक आहे. मग परभाषीय भाषेतून कोणते शब्द आले, परकीय भाषेतून कोणते शब्द आले, अरबी असतील, फारसी असेल, पोर्तुगीज असेल, ठीक आहे. अलंकार, की ज्यांनी आपल्या भाषेला शृंगार होतो किंवा सास चढतो अशाला आपण अलंकार म्हणतो. मग काय त्याच्यात? शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन आहेत. मग शब्दालंकारमध्ये अनुप्रास, यमक, श्लेष अलंकार, अर्थालंकारमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अपहनुती, रूपक, व्यतिरेक, अनन्वय, भ्रांतिमान या पद्धतीचे अलंकार आहेत. यानंतर लक्षात ठेवामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेले आहेत किंवा मराठी भाषेचे जे संबंधित महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे मुकुंदराज यांनी लिहिलेला डॅश डॅश हा मराठीतील उपलब्ध ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ आहे, तर विवेक सिंधू आहे, ठीक आहे. यानंतर डॅश डॅश यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून यथार्थाने गौरवले जाते. केशवसूत, या पद्धतीने आपण जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत जे इम्पॉर्टंट आहेत त्यांना आपण लक्षात ठेवा या पद्धतीने आपण पुस्तकात त्यांचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, एल्गार हा काव्यसंग्रह सुरेश भट यांचा आहे, ठीक आहे. घरेचे पाणी, प्र. के. अत्रे यांचं आत्मचरित्र आहे. या पद्धतीने आपण लक्षात ठेवा दिलेला आहे. हा प्रत्येक एक प्रश्न हा एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणून तुम्हाला येऊ शकतो, त्याचं एवढं व्हॅल्यू आहे. प्रत्येक लक्षात ठेवा जो दिलेला आहे तो एक प्रश्न म्हणून तुम्हाला येऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर आपण 2014 ऑक्टोबरचा एक पेपर जस्ट दाखवलेला आहे 2018चा. तर मित्रांनो, आपण या पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे. शब्दसंग्रह, व्याकरण, त्यानंतर संकीर्ण महत्त्वाचे आणि पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न हे महाराष्ट्र शासनातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेलं आहे. आपण प्रत्येक पुस्तकात, प्रत्येक विभागात आपण पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला हवे. त्यानंतर त्या पद्धतीचे आपण उदाहरणं दिलेली आहेत की ज्याच्यातून तुम्हाला स्वतःला सेल्फ ॲनालिसिस करता येईल की मला कसं समजतं आहे, काय समजतं आहे या पद्धतीने. आणि प्रश्न समजून सांगितलेला आहे की आपण त्याची कन्सेप्ट सांगितलेली आहे प्रत्येक विभागाची, विषय विभागाची. त्यानंतर आपण उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यावर स्वाध्याय घेतलेला आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे मित्रांनो. आणि हे पुस्तक निश्चितच तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, मराठी या विषयासाठी उपयुक्त ठरेल. धन्यवाद.